महाराष्ट्रामध्ये या 10 दिवसांमध्ये एक सणासारखं जल्लोषाचं आनंदाचं वातावरण, किती प्रेम तरुण मित्रमंडळी गणपती बाप्पावर करतात आणि हे प्रेम आपल्या आचरणातून आपल्या तत्वातून गणपती बाप्पांना मान्य व्हावं यासाठी गणपती पुढं सात्विक कार्यक्रम होणं हे काळाची गरज आहे. जसं तुमच्या मंडळाने केला तर गणपती पुढं काय काय कार्यक्रम काय काय धिंगाणा करतील ही सांगायची गरज नाही, माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहेत. परंतु हा सात्विक कार्यक्रम भक्त जनांची विघ्ने निवारी, विघ्न येत नाही लोक आणतात. तुकोबाऱ्याने घाबरू नका, संकट आलं हरीचं स्मरण का, पडता झड भारी दाशी आटवावा हरी. देव करतो काय मग तो हो निधी सीन आड घाली सुदर्श. आपल्या भक्ताला सीन होत नाही, संकट भरपूर आहेत आयुष्यामध्ये. पदोपदी कोणत्याही क्षेत्रात उच्च व्हायचे असतात संकट येत असतात, पण त्याच्यावर पावलावर पाऊल टाकून अरे संकटांना कधी घाबरायचं नसतं, त्याला समोर जायचं असतं. अपमानानं कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, आपलं चैतन्य सदा फुलवायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं असतं आणि या जगामध्ये आपलं कर्तृत्व जग मान्य करेल. पण त्यासाठी त्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. संकट भरपूर आहे, कोरोनाच तरी काय 1.5 वर्ष झाले संकट तुमच्याकडे आला कमी कोरोनाचं कळानं हो नेमकं. परवा मात्र एक मला भेटली म्हणजे महाराज ह्या सरकारला लाटा येणार आहे कस काय कळत आहे. बघ आता म्हातारे माझी अक्कल वन झाली म्हणली ह्याला औषध काळाला लाटा कस काय कळत येते. म्हणलं ही वाट लावायसाठी लाट आहे. पण ती म्हातारे मला म्हणली लाट येणार आहे का आणते तो. अहो विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. म्हणजे काय त्या कोरोनाने म्हणजे चांगल्या चांगल्यांची बुद्धी आऊट झाली. म्हणलं त्यांना कळानाच नेमका कोरोना का, औषध कळाना, उपाय कळाना, लस घ्यावात. एकजण तर मला ज्यांनी ज्यांनी लस घेतली ती 2 वर्षातच मरणार आयो. तर माझंच 2 डोस झाल्यात. म्हणलं आता काय जर जसं प्रारब्धात असेल तसं गाणं. पण हे चित्र हे अफवा. व्हॉट्सअपने फेसबुकने वाटोळ केलं म्हणे थोडं कुणी काय टाकीन आणि त्याचाच बॉ भट्टा लोकांना. त्याच्यामुळं पहिली लोक लस घेत नव्हते, आता रांगा लागल्या आता मिळा. म्हणजे कोरोनाची सिस्टीमच कळणार. बरं कोरोना नेमका कोणत्या कंपनीचा आहे, बरं त्याची क्वालिटी किती, तर बरं दिसणार बी का व्हॉट्सअपवर दिसाना कोरोना, फेसबुकला दिसाना का, असं खेळता नाही दिसाना. म्हणजे आणि जग तर थांबिवले म्हणजे विचार सरण्या सर. पण त्याचं उत्तर आहे का, न दिसणारा कोरोना जर जग थांबवू शकतो तर न दिसणारा देव तोच त्याला आटपू शकतो. बाकी त्यांचं कामच नाही. हा चांगली चांगली थकली म्हणजे बस आता डोकं लावायचं सोडण्या. पोरांची मजा झाली का पोरां. म्हणलं कोरोना तो म्हणलं कोरोना जाऊच नाही. आम्हाला का म्हणलं लय मजा. म्हणलं का गेल्या वर्षी माझी मम्मी मला म्हणायची ठेवते मोबाईल बाजूला आणि बसा अभ्यासाला, आणि ह्या वर्षी म्हणते घेते मोबाईल आणि बसा अभ्यासाला. ऑनलाईन क्लास आहेत ना, मोबाईल शिवाय शाळा भराना. आणि पोरग क्लासच्या नावाखाली मोबाईल घेते आणि त्याच्यात गेम खेळत बसते. पोरं तरी काय सुतात राहिलेत का काय, लई चित्रे असते ही. ही बघ तुमची शांत बसले तर ही लई मला आनंद वाटला आहे. नाही तर ही पोर आय 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 आय. एक पोरग कीर्तनात कालो करायचं, मी म्हणलं गबस ती माझ्या दहावला. म्हणलं तूच गबस मला. आणि म्हणलं कीर्तन कोण करणार मला, मी करतो द्या का प्रश्न उत्तर. म्हणलं विचार. आणि त्या पोराने मला विचारलं मला म्हणलं रावणाला तोंड किती. म्हणलं 10. म्हणलं मग ते एका अंगाव कसा झोपत असेल. आता म्हणलं ती मारुतीला इचराव लागेल कारण तेव त्याच्या बेडमध्ये गेलता ना आपल्याला काय माहिती. म्हणजे अशी इचित्रे असतात पोर म्हणजे काय लय भयानक बाबा. एक पोराने मला विचारलं महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी पुढं आल्यावर महागच जात नाही. म्हणा पुढं आल्यावर महागच आहे ना. म्हणलं मला नाही येत. कशाला कीर्तन करता. म्हणलं मग काय सगळं येत असतं काय. म्हणलं तू सांग मला किती सोपं आहे पुढं आल्यावर महागच जात. अरे मी म्हणलं काय ते म्हणला डिहरी. एकदा वाढली की कमीच होत नाही. म्हणजे लई चित्रे असतात. हे तर गुरुजी आहेत का कोण शिक्षक सर. त्या सरांचे खरंच कमाल. एका वर्गात 50 पोरं कशी सांभाळत असेल त्यांची त्यांनाच माहिती. 12 घरचे 12 सांभाळायचं सोपं नाही. तिला इच्छित्र असतं गाप कोण काय बोलते. गुरुजीने विचारलं हे तुला प्रश्न आहे. म्हणजे काय पाटे पाटे दव बिंदू का पडते. तो बिंदू माहिती का दैवार दव बिंदू का पडते. ते पोरं का काय म्हणला पृथ्वी स्वतः भोवती फिरती आणि फिरता फिरता तिला घाम येतो मग ती पडते. लई चित्री म्हण
या गुरुजी ए ले आगाऊनी बोलतोर कधी झाला तुझा जन्म म्हणले माझा जन्म झाला गुरुवारी तुमचा गुरुजी म्हणले रविवारी लबाड बोलताय रविवारी जन्म होतच नाही का सुट्टीचा असते गुरुजी म्हणलेल्या चॅप्टर वनी बोलू नको कमरचा बेल्ट काढूनच हानीन पोरगा म्हणला बेल्ट काढून हानू शकत नाही म्हणले का बेल्ट काढलं तुमची पॅन्टच गळणार या काय डोकं लाव या पोरांपुढं म्हणून महिला मंडळ थप मारा तुम्ही गणपती बाप्पाकडे आज एकच मागा काय मागा ऐसा पुत्र द्याई कामाची नाही एकच पण क्वालिटी ऐसा पुत्र देई गुंडा गुंडा म्हणजे गुंड नाही बरं का गुंडा या शब्दाचा असा वजनदार विभूती ज्याचा त्रैलोकी झेंडा बस तिन्ही लोका झेंडा लागू असं रत्न माझ्या पोटी हे असं गणपती बाप्पाकड मागा तुम्ही बचत गट येड्यावानी काही मागू नका आणि देव देणार पण आपली मागणीच नीट नाही हेची दान दे गा देवा शेजाऱ्याला कोरोना व्हावा त्याला झाल्या तू नीट राहणार रे का कारण तू त्याच्या संपर्कात आहे त्याच्या आधी तुलाच क्वारंटाईन करावं लागेल बर रामाला वनवास किती वर्ष होता 14 वर्ष आणि क्वारंटाईन किती दिवस आहे म्हणजे रामाचा वनवास आपल्याला आलाय आता फक्त ती वर्ष होता आता दिवसावा आलाय आणि बरं रामाची तरी थोडी मजा होती ओ कारण बायको होती भाऊ होता संघ सेवा करायला ही तर तसं ना एकटंच मराव लागत वाय 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 आणि बरं बायको सुद्धा लांबून चपात्या वाढी ती कुत्र्याला फेकल्या अहो एका तर माता माऊलीने असं बांबूच केलं आणि त्याच्या शेंड्याला पुळी बांधली होती असं 20 फूट लांबून ती वरानं वाढायची अशी त्याच्या अंगावतीत होती का काय काय माहिती आणि मग कोरोना मध्ये कळालं रे नाही रे नाही नाही रे नाही Oh, no, no, no.
दाखवून दिलं बस नाही कुणाचे कुणी तुझी नवेरी कोणी अंती जाशील प्राणे एकला माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. किती पैसे होतं माणसाकड लई होतं. आमच्या गावात एक माणूस म्हणलं पेशंटच्या वजन इतक्या नोटा देतो मला. डॉक्टर म्हणलं तिकडं आग लाव माझंच मरण माझ्या हातात आणि तुझं मात्र कुठं जोखू म्हणला. म्हणजे आता लोकांना कळलं की सत्ता संपदा राहिलं ठाईच्या ठाई मग ते नचले काही. अस ज्यांचं पुण्य होतं त्यांचं कामाला आलं धन कामाला आलं नाही. मग खरं हे धन ते जोडा परमार्थ महाधन जोडी देवाचे आणि हे खरं धन आहे आणि ते आपण कमवलंय ही आपली खरी श्रीमंती. विठ्ठल गणपती बाप्पांच्या साक्षीनं आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. आणि आपल्यावर विघ्न आता तर येणारच नाही का. भक्तजनांची विघ्ने निवारी. अरे भक्तांची सोडा बापावर आलेलं विघ्न सुद्धा ह्यांनी निवारण केलं ह्याच्या पुढं काय सांग. आता गणपती बाप्पाचे सगळ्यांनी दर्शन घेतलं रोज आरती करू करू आपण कटाळलो. गणपती बाप्पाला दात किती दात दात दोन नाही दीड आहे एक फुल आणि एक हाप आहे. हाप म्हणजे एक तुटलेला आहे. मग गणपतीचा एक दात का तुटका ही ह्याचा विचार कधी केला का. का मूर्तिकाराकडून चुकलंय का काय नेमकं भानगड काय त्याचं उत्तर आहे का की भगवान शंकर हे वडील गणपती बाप्पा त्यांचा चिरंजीव. आणि मग एकदा युद्ध करून आले महादेवजी आणि म्हणले आता मी जरा झोपतो म्हणले रिलॅक्समध्ये असं आणि तू दारात थांब म्हणले कोणालाच आत सोडू नको मला झोपून दे म्हणले जरा असं लय बोर झाले म्हणले कटाळा आला रोज तीच ह्याला हाणान त्याला उचलान. आणि मग म्हणले मी आता झोपतो कुणाला आत सोडायचं नाही. गणपती बाप्पा म्हणले ठीक आहे अजिबात नाही कुणाला सोडित नाही म्हणले. गेले आत गणपती बाप्पा थांबले दरबारात बघा बरं बाप्पावर किती प्रेम असावं. आणि भक्तावरचे ते विघ्न सोडूनच द्या बाप्पावचं स्वतः विघ्न निवारण करते म्हणून धरो निया फर शोक करी भक्तजनांची विघ्ने निवारी. मग बेटा आले परशुराम सगळ्यात रागीट थोडं काय झालं की फनाच काढणार फुस लय रागीट. आणि मग ते म्हणले सर बाजूला शर्मजी मी बॉडीगार्ड देईन तू माझ्या उदम टाकतो काय. अल परशुराम तू कोणचा राम असू दे निघ. ही तर मला बापाने सांगितलं कोणा सोड नको तू काय परशुरामांनी सांग चल. ते म्हणले पोरा काल जन्माला आला आणि माझ्या वजन हाणतो 21 वेळा पृथ्वी निश्चित रे करणारा परशुराम म्हण त्यात आयदम फेट चौकात. गणपती बाप्पाला बी आता ती काय ती तर काय बारीक आहे काही डिरीन दंडन झपक्याच्या झपक्यात आणि बघताच घाबरायचे लोक बिडलंच. आणि जेव्हा काय भांडणं सुरू झाली गणपती बी काय आवरायचं वगैरे सोंड धरून फेकलं परशुराम लांब फेकलं ते तिकडून ती परशुराम रागवला म्हणलं एवढी एवढीचं पोरण आपल्या शैलींग हाणतंय. म्हणला हे जे चूक नाही ह्याला बॉडीगार्ड कोणी ठेवलंय त्यालाच ओढवायचं. महादेव हात कुराड काढली महादेवालाच फेकून हाणली. आता उत्तर आहे का महादेवाला हाणली आणि ती कुराड महादेवाने झनला दिली ती कुणाला परशुरामाला दिली कोणी महादेव हाणली कोणाला. अशी बी माणसं आहेत बरं का हा ज्याची खावी पोळी त्याची करा होळी. हा हाणली फेकून कुराड बंग 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 करीत कुराड निघाली. पण गणपती बाप्पाने विचार केला म्हणले आपल्याला काय हाणली नाही मारली कोणाला. मग तिथला जरा आताचा गणपती असता तुम्हाला असं जाऊ द्या कुराडीचं काय आपलं म्हणणं तिकडे जाऊ द्या महादेव उडला तर उडला आपल्याला काही नाही. ओरिजिनल पितृभक्त गणपती होता. आणि मग बाप्पाने विचार केला की आता जर आपण धावून गेलो नाही तर काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. मग कुराड महादेवजींना फेकून मारली गणपती बाप्पाने झेप मारली आणि परशुरामजींनी फेकून हाणलेली कुराड गणपती बाप्पाने स्वतःच्या दातावर झेलली. खट्ट दिशेने दात तुटलं आणि कुराड खाली पडली. म्हणजे वडिलावर आलेलं संकट
नाहीस करण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, त्याला गणपती म्हणायचं, म्हणजे आई वडिलांची सेवा कशी करावं हे गणपती बाप्पाकडून शिकव. आणि मग त्यांचे आपण जर भक्त असल तर आपण सुद्धा आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे हे शास्त्र सांगतंय. मग असे गणपती बाप्पा आहेत की भक्तांचं विघ्न तर लावलंच दूर, पण वडिलांवर आलेलं सुद्धा भक्त जनांची विघ्ने निवारी. अशा गणपती बाप्पाचं वर्णन ज्ञानोबा राय करतात. ज्ञानोबा राय म्हणतात गणपती कसे आहेत, अरे गणपती बाप्पाला खरे सहा हात आहे, सहा आपण चार मूर्तीत पाहतो पण ज्ञानोबा रायांनी जी रचना केली त्याच्या सहा हात, गणपती बाप्पाचे सहा हात म्हणजे सहा शास्त्र. चार पदरी करदोडा माणसाच्या कमरेला असो करगोटा, ते करदोडा म्हणजे चार वेद आहेत गणपती बाप्पांचे, आणि गळ्यातील अठरा अलंकार माळा म्हणजे अठरा पुराण. अरे चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण जे अंगावर वागवतात अशा गणपती बाप्पाची नम्रतेने सेवा करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात अठरा पुराण अंगावर खिळवल्या. आईसा गजानन महाराज त्याच्या चरणी हळू जाग, त्यांच्या चरणावर हळू जाग किंवा हळू लाहो माझा असे दोन पाठ आहेत. आणि मग हळू जाग या शब्दाचा अर्थ नम्रतेनं असं वाकून, हा कारण ते सर्वज्ञ, त्यांना काय सांगायची गरज, ते सगळे जाणतात. आणि मग त्यांच्याकडे जर नम्रतेने सेवा केली तर फळे. नम्र झाला भूता तेने कोंडिले, आता नम्रता राहिली नाही. माणसं म्हणतात शिकला तेव टिकला, उत्तर शिकला तेव टिकला नाही, जो वाकला तेव टिकला. हा ज्याला तुमच्याकडे ज्ञान किती कोण खातो, तुमच्या तुम्ही लोकांना किती किंमत, लोकांना किती प्रेम जिंकता, नम्रतेला किंमत आहे. त्याच्या चरणी हळू जाग. मग माऊली ज्ञानोबाराय उभी देतात, जो हळूहळू ढाळे ढाळे केतवने क वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाके, मार्गावर पोचणार. आणि मग तुकोबाने तेच सांगितलं, हळूहळू चाला कोणी कोणाशी त्याच्या चरणी हळू जाग. हळू जाग या शब्दाचा अर्थ सेवा करताना नम्र भावन करा, शुद्ध अंतकरण करा. मला काही येत नाही, मी लेकरू आहे आणि तुम्ही माझे माता पिता आहात असं म्हणून जर गणपती बाप्पाची सेवा केली तर निश्चितप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्या चरणी हळू जाग, हळू जाग, नम्रतेने सेवा. आणि अशी सेवा आपण करतोय, आणि ही जर सेवा असेल तर फळ मिळणार. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. हळू जा. आणि प्रत्येक गोष्टीला, आता इथं कसं आहे, तुम्हाला जे आवडतं हे महत्त्वाचं नाही. ज्या माणसाला खुश करायचे त्याला काय आवडतं हे महत्त्वाचं. महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे, भाजी जी तुम्हाला आवडती ती महत्त्वाची का तुमच्या मालकाला आवडती ती महत्त्वाची. असं पती जर खुश करायचा असेल तर त्याच्या आवडीची भाजी जर केली खुश, हे लय सोपं वर्म आहे आणि हे समजून घ्या. त्याच्या तुम्हाला माहेरला जायचं आहे ना, मग त्याच्या आवडीची भाजी करा ना, खुश होते, तुझा म्हणते लगेच. फक्त ते वातावरण निर्मितीला किंमत आहे. आणि ह्यांचं कसं असतं, ह्यांचं तुम्हाला वाटतं महिला मंडळाचं आमच्यावर लय प्रेम आहे, तुमच्यावर आहेत, पण तुमच्यापेक्षा त्यांचं भावावर लय प्रेम असतं. हा भावा आया शिक्ष कुणीकडे कीर्तन इकडे चालू का तिकडं. आणि मग त्यांचं भावालय प्रेम असतं महिला मंडळ. तुम्ही बारीक निरीक्षण करा, महिला मंडळ संसार करते ना किती चिकाटीनं करतात, तेलातलं पैसे काढते आणि
मिठातले पैसे हळदीतले काढते आणि जिरेतले काढते आणि मोहरीतले काढते आणि चोरून नवऱ्याच्या खिशातले काढते आणि पैसे गोळा करते आणि गल्ला साचवते आणि माहेरला जाते आणि साडी घेते ना नाक गावाला काय सांगतात माझ्या भावानं घेतली घेतली ग घेतली त्याला बिडी वडाय पैसे नाही दुसऱ्याचं तकडं तुकडं ओढतोय तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का माझी रांगत जाते सांगत येत्यात खायचं एकाचं गायचं एकाचं खेंचं असे आणि तिकडून साडी आणली मालकाला दाखवत्यात भावाने घेतली आणि तो मी काय म्हणतो छान आहे अरे तुझाच माल आहे अरे तू खिशात हात घालून बघ नोटा कुठं गायब झाली ती म्हणजे असं आहे बाबा आणि मग हे बहिणीचं भावप्रेम आताच नाही हे 700 वर्षापूर्वीच आहे भावाला राग आला ताटीचा दरवाजा बहीण बंद केला तर बहीण पडेल दादा योग्यांची माऊली साधकाचे मायबाप ज्ञानाचे शर्मा विष्णूचा अवतार तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या नेतृत्वाला हे वागणं शोभत नाही बहिणीवर जर खरं प्रेम असल मी त्या कल्पना मागे सारा ताटीचा दरवाजा उघडा कुणी उपदेश केलाय हा बहिणीनं कुणाला भावाला याला म्हणायचं बंधू प्रेम आणि या निमित्तानं आताच रक्षाबंधन झालं सगळ्या बहीण भावाला या भावाचं सांगणे प्रत्येक बहीणनं घरी गेले गेले तुमच्या भावाला सांगा दादा खरी रक्षाबंधनची व्याख्या काय राखी बांधून गण लावणं हे रक्षाबंधन नाही रक्षाबंधनची खरी व्याख्या आहे कारण प्रत्येक बहिणीनं भावाला घरी गेले गेले सांगा दादा तूच हो जगाला या आनंद देणारा हो नंदाचा नंदन आयुष्यामध्ये कधीच कोणाला फसवणुकीचं लावू नको चंदन डोळ्याला कोणती मुलगी दिसली तरी तिला बहीण म्हणून कर वंदन आणि हेच बहिणीसाठी भावाचं खरं रक्षाबंधन नुसत्या माळा घालून परमार्थ होत नसतो तर त्याची तत्व हृदयात जपली पाहिजे प्रत्येक बहिणीनं भावाला सांगा दादा ज्या नजरेनं तू माझ्याकडे बघतो त्याच नजरेनं तो जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघावं ही खरी भाऊबी जाईल आणि हे बहिणीनं भावाला सांगा का सांगा तर बहिणीचं भावप्रेम असते हित विषय चालला होता मग भाजी कोणाला आवडती करायची अंग असं जी मालकाला आवडती तर ती खुश होत आहे ना आणि एक सांगतो पती पत्नीचं नातलं चांगले फक्त असं समजून घेत जा ज्याचं चुकलंय त्याने सॉरी म्हणायचं पुढे जात हायच काय पण कमी पणास नाही हो नुसती कसं मिटेन कमीपणा घेतल्या पेटतच नाही कमीपणा घेतल्या मग मिटतच नाही मग ह्यांची परत गाठ सुटतच नाही मग ह्यांचं आयुष्यभर पटतच नाही आणि किती केलं तरी मग ह्यांचं हे कटतच नाही विटल आणि मग ज्ञानास समजून आणि पुरुष मंडळीला सांगतो जरा थोडासा बायकांना जरा नीट बोलत जा असं सहजच बोलता पण वर्मावच बोट ठेवत्यात हिले बोलत्यात बेकार खाटकून झटकाच बसतू एकदम जेवायला बसलं आणि नेमकं ती सासूबाई त्याच्या घरी आलते ते दिवशी 2-4 दिवस होते मुकामाला आणि मग ही जेवताना म्हणला होय ग आज भाजी काय मामीनं केली काय ग
असाय पगमामीने केला काय ती म्हणले बाया तुम्हाला कसं काय कळलं खरच माझ्या आईने भाजी केली तुम्हाला कळलंच कसं काय ते मला सोपे रोज भाजी मध्ये काळं केस निघत होतं आज पांढरा केस निघाला मातरेला आट्याक आला ना जागी मजी सहजच बोलतात पण झटकाच बसतो मग बिचारी माता माऊली तापली म्हणजे बंद करा तुमची नाटकं काय काय म्हणून सांभाळायचं घरदार सांभाळू शेती सांभाळू पोराला सांभाळू पुरीला सांभाळू सासूला सांभाळू सासदारी सांभाळू सांभाळू तरी कोणाकोणाला पण नवरा मानला काहीच सांभाळू नको फक्त तुवांड सांभाळ हा कारण वाने जर चांगले असेल तर भांडणं व्हायचं काम नाही त्याच्यामुळे असं कमीपणा कमी अधिक होत असतं संसार आहे म्हणल्यावर नवरा बायकोची भांडणं झाली बी पाहिजेत नाही रोज लय गोड खाण्यात बी मजा नाही कवा कवा चटणी फिटणी असल्यावर जरा मजा येते जेवायला मग थोडेफार भांडणं झाली बी पाहिजेत पण थोडी मग ती मिटली बी पाहिजेत तर त्याच्यात गोडवा नाही तर त्याचं काय अर्थ येतं आणि मग मालक खुश करायचं आहे भाजी कोणती करायची जी मालकाला आवडती ती आणि मग गणपती खुद जर करायचं असेल तर तुम्हाला जे आवडतंय त्याला किंमत नाही ही तर बाप्पाला काय आवडतंय बाप्पाला नेमकं काय प्रिय आहे ते महत्वाचं आहे मग गणपती बाप्पाला काय आवडतं अभंगाच्या तिसऱ्याच्या बहु प्रिय झाला तुरा दुर्वाचा तीन गोष्टी प्रिय सांगितल्या बरं का शेंदूर अष्टविनायक पहा सगळे शेंदूर म्हणजे शेंद्रामध्येच शेंद्रे केलं शमी शमी वृक्षाची पानं गणपती बाप्पाला आवडतात बहु प्रिय झाला आणखी काय तुरा दुर्वाचा शोभला बर गणपतीला दुर्वा का वाहते तो आता सगळे जण ही बारकाली पोरं असतात ना ह्यांना ही मोठाली हीच कामं लावतात दुर्वान मग त्यांनी आणायची ती निसायची गाठण आणायची ते बारकाल्यांकडे तीच काम असतं मंडळात आणि मग दुर्वा आपण वाहतो मग गणपतीला दुर्वा का व्हायच्या गणपतीला दुर्वा का व्हाते एक जण काय म्हणला रावणाच्या बंदीशाळेत 33 कोटी देव होतं आणि त्याच्यात गणपती बाप्पा बी होतं आणि गणपती बाप्पाकडे काम होतं गाढवं चारायचं आणि मग ती गाढवाला संध्याकाळी गणपती बाप्पा भला मोठा हरळीचा बहारा आणायचा डोक्याव आणि म्हणून दुर्वा वाहते चूक ती काय इतकं बेकार देव आहे काय कुठे बी कामधंदा करायला मोकळे काय रावणन फिवन तसलं काम नाही ती गणेश पुराण वाचा त्याच्यात उत्तरे दुर्वा का वाहते ती आणला सुर नावाचा राक्षस आहे त्या राक्षसाचं नाव होतं आणला सुर म्हणजे ते तोंडातून असा आग फिकीत होता आखे सगळीकडे जाळीतच चाला गणपती बाबा म्हणले ह्याचा काटाच करतो म्हणले येऊन द्या माझ्या समोर झाली भेट आणला सुर नावाच्या राक्षसाला गणपती बाप्पाने गिळून टाकली असं डायरेक्ट ओंबट स्वा आणि असं गिळल्यावर त्याने पोटात आग सोडली गणपती बाप्पाच्या अशी पोटात आणि मग गणपती बाप्पांच्या अंगाचा दाह सुरू झाला असो आग 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 कारण हे काय काय कायला असा नादच असतो समाजाचं कल्याण करायचा बाप बी तसाच महादेव ती कारण नसताना ईश पेल झाला गळा काळा लागलं उडे हाणायला आणि मग औषध घेतलं भजन करे ही बाप बी तसं ये ना कारण गावचं कल्याण काला मरता ही गावचं कल्याण फिलान तसलं काय करायचं नाही
काने किती करा लोक कुठे काय नीट बोलते आता अजिबात नाही आमच्या मी एक जणाला म्हणलं तू पडला कस करा ते मला काम केल्यामुळेच पडलो मी समाजच असा आहे भाऊ ते बापाला बी तसलाच कळवळा जगाचा काय घेणं देणं पिलं ई झाला गळा काळा पोरगी काय गरज होती का तिकडे मरणा पण म्हणले नाही आपल्या भक्ताला त्रास टाकलं गेलो दहा आणि मग लय उपाय केला सगळं डॉक्टर पिक्टर दवाखाने पालतं घातलं पण काय लेसच सापडना चंद्र आला डोक्यावर बसला म्हणजे शांतता असे जरा बालचंद्र नाव पडलं मग गणपती बाप्पाचं पण चंद्र डोक्यावर बसला तरी दहा शांत होणं गंगेत आंघोळ केली दहा शांत व्हायना सगळ्या देवाने आश्र शस्र मंत्र तंत्र सगळं व्हायलं पण दहा शांत झाला नाही मग उत्तर ऐका दहा केव्हा शांत झाला तर 88,000 ऋषीने 21-21 दुर्वांची जोडी केली आणि गणपती बाप्पांना वाहिली त्यावेळेस दहा शांत झाला म्हणून म्हणतात तुरा दुर्वाचा शोभला दुर्वा ज्या वेळेस वाहिल्या त्यावेळेस दहा शांत झाला म्हणून गणपती बाप्पाला दुर्वा वाहतात विटावलं